लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रीना ही घाबरतच स्टोर रूममध्ये येते तेव्हा हलत असलेल्या खुर्चीला थांबून रीनाच्या डोक्यातून पाण्याच्या आणि घामाच्या वाहत असतात तेवढ्याच समोर हे सिंधूचे भूत असल्याचे रीनाला दिसते सिंधूचे मोकळे केस सुटलेले असतात सिंधूने दोन्ही हात पुढे केलेले असते आणि सिंधू ही भूताच्या डोळ्यानी समोर येते तेव्हा रीनाला मोठा धक्का बसतो आणि घाबरतच रीना त्या रूममधून बाहेर पडून लागते तिकडे राघव हा इन्स्पेक्टर जाधवला सर्व पैशाची बॅग देतो आणि सर्व प्लान व्यवस्थित समजून सांगतो जाधव ती बॅग घेत म्हणतो की पण सर एक प्रॉब्लेम झाला आहे राघव म्हणतो आता काय झालंय तर जाधव म्हणतो की तो पूर्ण पैसे मागतोय इकडे रीना घाबरतच तिच्या रूममध्ये येते आणि अजयला फोन लावते रीना म्हणते की अजय तू जिथे कुठे असशील तिथे धावत पळत इकडे ती ति सिंधू इथेच आहे पण तिचं भूत मला मारून टाकीत ते ऐकून अजय म्हणतो की रीना मला वाटतंय खरंच तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे अजय म्हणतो की तू आता शांत झोप मी इकडचे माझे काम करून तिकडे येतो अजय म्हणतो की सिंधू ही मेली कुणालाच कळता कामा नाहीतर आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ तर अजय रीनाला म्हणतो की तू शांतपणे झोप आणि फोन कट करतो तेवढ्यात रीनाला फोन ठेवल्याबरोबरच आरशासमोर पुन्हा सिंधूचे भूत दिसते तर रीना इकडे तिकडे बघू लागते आणि सर्वत्र सिंधूचे भूत तिथे आल्याचे आता समोर येते तर रीना खूप घाबरते आणि त्या रूममधून निघून बाहेर पडत जाते इकडे राघव हा खूप रात्री उशिरा घरी येतो तर काकू राणी सर्वजण जाग्याच असतात तेव्हा राघव म्हणतो तुम्ही आत्तापर्यंत जागे तर राणी म्हणते की त्या सिंधूने अजून काही प्रॉब्लेम क्रिएट केला नाही म्हणजे बरं झाले तर राघव म्हणतो की राणी तू काही बोलू नकोस सिंधू कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही आहे राघव म्हणतो की सिंधू आपलं हे घर वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते तेव्हा तिला जर तुला सपोर्ट करायचा नसेल तेव्हा किमान तिच्याविषयी काही अपशब्द तरी बोलू नकोस तर इकडे ऋतूच्या काळजीत पडलेली असते आणि म्हणते की या रिषभचासुद्धा फोन लागत नाही राघव म्हणतो की रिषभ आणि रेश्माचे फोन त्या लोकांनी काढून ठेवलेत तेव्हा तिथे काय परिस्थिती आहे हे आपल्याला काही माहीत नाही तेव्हा तुम्ही शांत बसा त्यावर काकू म्हणते की ऋतुजा हे सर्व माझ्यामुळे झाले आणि मीच दोषी आहे बाहेरचे लोक एवढे विश्वासघातकी असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं तेव्हा राघव काकूला समजावतो आणि म्हणतो की मी आणि सिंधू हे घर वाचवण्यासाठी आणि त्यांना सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय तेव्हा तू काही काळजी करू नको काकू त्यावरती ऋतुजा म्हणते की अरे राघव तू आपल्या घरी गेला होता ना रिषभ कसा होता तर राघव म्हणतो की त्याची काही काळजी करू नका सिंधू ही तिथे आहे आणि ती सर्वांना व्यवस्थित हँडल करून घेते तेव्हा राघव राणीला रा म्हणतो की सिंधू विरुद्ध तू काहीही बोलू नकोस सिंधूवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि राघव सर्वांना समजावतो आणि काकूला म्हणतो की काकू लवकरच ते घर आपलं असणार आहे इकडे ही रीना पळतच बाहे बाहेर येते आणि बाहेरचे हॉलमधील सर्व लाईट चालू करते रीना खूप घाबरलेली असते तेवढ्यात पाठीमागून अजय तिथे येतो अजयला बघताच रीना ही अजयला मिठी मारते अजय म्हणतो की रीना एवढं का घाबरलीस काय झालं रीना म्हणते की ती सिंधूचे खरंच इथे भूत आले तिचे मोठे ते पांढरे पांढरे डोळे आणि विस्कटलेले केस धरून माझ्यासमोर ती आली आणि त्या भूताने मला तिच्याकडे नेण्याचा तिचा प्लान सांगितला रीना म्हणते की ती सिंधू मला मारून टाकील प्लीज अजय इथून चल तेव्हा अजय म्हणतो की शांत हो रीना आणि ती सिंधू तिथेच आहे का आपण बघू तेव्हा रीना ही अजय सोबत त्या स्टोअर रूममध्ये येते तर आजे सिंधू तिथेच असल्याची खात्री करतो आणि रीनाला म्हणतो की रीना तू काहीही बडबडू नकोस त्या सिंधूचे त्या रिषभसमोर नावंही काढू नकोस त्यांना उगाचाच संशय येईल आणि आपला प्लान फिसकटेल तेवढ्यात रिषभ आणि रेश्मा तिथे येतात आणि म्हणतात की दादा काय चाललं आहे तुम तुमचं इथे तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा आजय म्हणतो की तू इथे कशाला आला असतो आणि तू आमच्यामध्ये पडू नकोस तू इथून जा तर रेश्मा म्हणते की तुम्ही एवढे का चिडताय सर्व काही ठीक आहे ना अजय म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना इथून निघा तर निघा तेव्हा रिषभ आणि रेश्मा बाहेर जातात तर अजय सिंधूला बघून म्हणतो की बघितलं का सिंधू इथेच मरून पडली सिंधूला बघितल्यानंतर रीना म्हणते की अरे ते ती सिंधूचे भूत ना कुठेसुद्धा येऊ शकते आणि कुठेसुद्धा दिसू शकते तेव्हा तू इथून चल तर अजय म्हणतो कुठे जायचं तर रीना म्हणते कुठेही जाऊ अजय म्हणतो पैसे आहेत का आपल्याकडे रीना म्हणते की मी रात्री इथे थांबणार नाही तर अजय म्हणतो उद्या आपल्या घराचं डील होऊन आपण निघू तर अजय म्हणतो की आता गपचूप बाईस नाही तर तुलाच इथे सिंधू समोर झोपील आणि मी निघून जाईल आता एक शब्दही बोलू नकोस आणि माझ्यासोबत चल तर रीना गुपचुप अजय सोबत जायला तयार होते तर अजय रीना तेथून निघून जातात तेव्हा सिंधू लगेचच डोळे उघडते तर सिंधू तिच्या डोळ्याला हात लावून हसू लागते सिंधू म्हणते की असंच घाबरून मी तुमच्या तोंडून तुमच्याच सत्य बाहेर काढील तर इकडे रीना बाहेर येऊन हॉलमध्ये झोपलेली असते तेवढ्यात बबडी तिथे येत म्हणते की रीना ताई तर रीना उठून म्हणते की एवढं आरडायला काय झालं आणि रीना बबडीला तेथून आतमध्ये जायला सांगते तेव्हा बबडी निघून जाते तर बबडी निघून गेल्यानंतर लगेचच समोर असलेली खुर्ची एकदमच पाठीमागे जाते तेव्हा रीना आणखी घाबरते तर टेबलवरचा फ्लॉवर पॉट एकदमच खाली पडतो तेव्हा रीना मोठ्याने अजयला हाका मारत बोलावते तर अजय तिथे येतो आणि रीना म्हणते की बघ ते फ्लॉवर पॉटसुद्धा पडले सिंधूचं भूत नक्कीच इथे आहे अजय म्हणतो की अगं ते वाऱ्याने पडलं असेल तर रीना म्हणते की चल आपण इथून निघू तर अजय म्हणतो की ते डील करणारे लोकांना मी आत्ताच फोन करतो थांब इकडे काकू ही राघव राणी सर्वांना सांगते की आता चार दिवसानंतर रत्नाकर आणि राजेश्री पुन्हा इथे येईल तेव्हा तेही इपर्यंत आपल्याला आपलं घर मिळेल का तर इकडे काकू रत्नाकर बसलेले असतात तेवढ्यात रिषभचा रत्नाकरला फोन येतो तेव्हा रिषभचा आलेला फोन बघून रत्नाकर खूप खुश होतो तर ऋतुजा तो फोन स्पीकरवर टाकायला सांगते तर रत्नाकर म्हणतो रिषभ तू कुठे आहेस आणि कसा आहेस तर रिषभ म्हणतो की आई बाबा तुम्ही माझी का, काही काळजी करू नका आमच्यासोबत सिंधू वहिनीसुद्धा आहे ती आम्हाला काहीही हो देणार नाही तर काकू म्हणते की अगं सिंधू कुठे आहे रेश्मा आणि ती काहीतरी उलटापलट करत असते तेव्हा मला तिच्यासोबत बोलायचं तिला फोन दे तेवढ्यात बबडी टाळ्या वाजवून आजे आणि रेना येत असल्याचे रिषभला कळवते तर रिषभ हा फोन ठेवतो तर रिषभ हा बबडीला तिचा मोबाईल देतो आणि म्हणतो की थँक्यू बबडी तुझ्यामुळे आम्हाला खूप मदत झाली तर बबडी लगेचच तेथून बाहेर निघून जाते इकडे राघव हा इन्स्पेक्टर जाधव आणि त्याच्या मिसेसला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावतो तेव्हा जाधव म्हणतो की सिंधू ताईचा काही फोन वगैरे तर राघव म्हणतो की मला त्याचीच काळजी लागून राहिली तर जाधवची बायको म्हणते की राघव सर तुम्ही काही काळजी करू नका सिंधू वहिनी खूप धैर्याच्या आहेत आणि त्या हुशारही आहेत त्या एकदम बरोबर भर करतील तेवढ्या जाधव त्यांनी आणलेली बॅग टेबलवर ठेवतो आणि राघवला म्हणतो की ह्या नोटा बघा तेव्हा त्या नोटा आणि ते पैसे बघून राघव म्हणतो की एवढे पैसे कुठून आणले जाधव तर जाधव म्हणतो की तुम्हालासुद्धा हे खरं वाटलं तर हा प्लान आपला नक्कीच काम करेल यातील वरच्या आणि खालच्या नोटा फक्त खऱ्या आहेत बाकीच्या सर्व खोट्या तर राघव म्हणतो एक्सलंट जाधव ते बघून राघव म्हणतो की जाधव मिशन तुम्ही लगेचच सुरू करा मला कशाही आणि कोणत्याही परिस्थितीत घराचे पेपर पाहिजे तेव्हा जाधव आणि त्याची बायको ती बॅग घेऊन पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी जाऊ लागतात तर आता इकडे सिंधू ही घराच्या रूममधून बाहेर येते तर रीना सिंधूला बघत म्हणते की अजय ते बघ सिंधू तेव्हा सिंधूला बघताच अजय शेजारील फ्लॉ फ्लॉवर पॉट पुन्हा सिंधूकडे फेकतो तेव्हा त्या आवाजाने सिंधू ही पुन्हा पळत आतमध्ये रूममध्ये जाते पण त्याच वेळेस सिंधूच्या पायाला रक्त लागलेले असते आणि ते भूताचे म्हणजे रक्ताचे पाय असल्याचे आता अजयला देखील खात्री होती आणि खरंच सिंधूचे भूत आल्याचे अजयला समजते तर आता जाधव खोट्या पैशाची बॅग अजयकडे देऊन ते घराचे पेपर्स आणि ते घर कसे पुन्हा ताब्यात मिळवतो आणि अजय रीनाचे पितळ कसे बाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा